महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या निषेधार्थ वडवणी शहर कडकडीत बंद। महापुरुषाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत वडवणी शहरातील राजकीय सामाजिक संघटनांनी व व्यापारी यांनी या वक्तव्याचा निषेध करत वडवणी शहरात कडकडीत बंद पाळला। आज या उद्देशाने आपण सर्वजण या ठिकाणी जमलो। आपण सर्वांनी बघितलं गेल्या काही दिवसापासून एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांची स्पर्धा लागली महापुरुषांच्या विषयी गैरवक्तव्य करण्याची स्पर्धा लागली। त्यामध्ये या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, त्या राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील असतील, आमदार प्रसाद लाड असतील, नाहीतरचे रामदेव बाबा असेल। महापुरुषांच्या आणि महिलांच्या बाबतीत अत्यंत गलिच्छ वक्तव्य करण्याची ही आरएसएसच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये स्पर्धा लागली। आपण सर्वांनी जर असंच यांचे हे अत्याचार सहन केले तर नक्कीच दत्त मामांनी सांगितल्याप्रमाणे या देशाची घटना बदलायला जास्त दिवस लागणार नाहीत हे विसरून गेलेत। आपण महाराष्ट्रात राहतोय, आपण त्या महाराष्ट्रात राहतोय जो साधू संतांची भूमी असलेला महाराष्ट्र आहे, महापुरुषांची भूमी असलेला महाराष्ट्र आहे। याच महाराष्ट्रामध्ये रयतेच्या डोळीवर सुखाचं छत्र ठेवण्यासाठी ज्यांनी आयुष्याचं रणांगण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। रयतेसाठी ज्यांनी स्वाभिमान या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी इंद्रायणी भीमेच्या किर्यावर मरण पत्करलं परंतु स्वाभिमान गहाण ठेवला नाही त्या संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगालाही हेवा वाटावा असं संविधान या भारताला दिलं, लोकशाही दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र, कर्मवीर भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र आहे। आपण ज्या महापुरुषांना आपल्या वडिलांच्या तुलनेत मानतो परंतु आज ज्यांना स्वतःच्या बापाचा पत्ता माहीत नाही असे लोक या महापुरुषावर या महाराष्ट्रात बोलतात। ह्या जे ज्या महापुरुषावर महाराष्ट्रामध्ये बोलतात मला वाटतं ह्या गुजरातच्या नाजायज औलादी आहेत। त्यांनी यांना जे काय बोलायचं आहे ते गुजरातमध्ये जाऊन त्या गुजरातच्या विरोधात बोलाव, महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही। जर असंच चालत राहिलं तर यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही। हे एक विचार या महाराष्ट्राला एक विचार दिलाय, पुरोगामी विचार दिलाय, हा विचार संपवण्याचं षड्यंत्र या महाराष्ट्रात चालू आहे। मुद्दाम जाणीवपूर्वक वक्तव्य केले जातात, यांना माहीत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य माहीत नाही? निवडणूक लागली की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतं घ्यायचं यांना माहीत आहे, परंतु शिवाजी महाराजांची अस्मिता जपण्याचं काम यांच्यातून होत नाही। हे षड्यंत्र आपण सर्वांनी हाणून लावलं पाहिजे। आता आपल्याला झोपेचं सोन घेऊन चालणार नाही, आपल्याला डोळ्यात तेल घालून जागावं लागणार आहे। ज्यांनी जर एखाद्याने वक्तव्य केलं तर तिथं त्याच ठिकाणी जसं पुण्यातल्या आमच्या बहादूर मनोज कुमारने त्या चंद्रकांत पाटलाला त्याची अवकाश दाखविली, त्याच्या तोंडावर शाई फेकली, तिथून पुढे जर कुणी असं वक्तव्य केलं तर त्याचं जीव हजण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। मित्र आपण सर्वांनी असंच या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी संघटित राहावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। आणि तमाम वडवणी शहरातील व्यापाऱ्यांचे आज या बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। 50 लोक असे ना, पण ही स्वाभिमानी औलाद जिवंत आहे याचं मनापासून अभिमान। आज गेली 2 वर्षापासून आपण पाहतोय कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असतील,
महात्मा ज्योतिबा फुले असतील, आता सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, एवढा बंजारा समाज असेल, मधल्या काळामध्ये नेमाट्यासारखा एक चित्र माणूस काहीतरी बोलून गेला, हे गेली 2 वर्षापासून हे चालू आहे। ते तुमची सत्व परीक्षा बघतायत। आपण यांच्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी केली की हा समाज जागा आहे की झोपला आहे हे बघण्यासाठी तुमची टेस्ट पास आहे। बाबांनो नेमकं तेच घडतं। या राज्याचे राज्यपाल महामहिम जेव्हा आमची अस्मिता असलेले शिवाजीराजे यांच्या बाबतीमध्ये कालबाह्य हा शब्द वापरतात आणि या राज्यामध्ये कसलेही पडसाद उमटत नाही हेच त्यांना बघायचं। महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये सुद्धा या अगोदर बोलले, लोकांच्या भावना मनावर तसे बाहेर आल्या नाही। शेवटी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा त्यांनी हात घातला। बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये थोडं बोलले भीमसैनिकांनी त्यांना त्याची जागा दाखवली। म्हणजे हे मान्य केलं पाहिजे आपण एकमेव आज जिवंत समाज कोणती असेल ऐकवाडे सर, आज दलित समाज हाच जिवंत समाजात हवा आणि या समाजानं फक्त त्यांच्याच महापुरुषांच्या हितासाठी लढले अशांचा भाग नाही। मग ते आमच्या जिव्हाळ्याचा मंडल आयोग असेल, मंडल आयोगाच्या वेळेस सुद्धा दलित समाज रस्त्यावरती होता की मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आमचे मुलं आत्मदान करीत होते की आम्हाला मंडल आयोग नको राम मंदिर पाहिजे। हा इतिहास आहे बाबांनो। चंद्रकांत पाटील साहेब बोलले राज्याचे मंत्री महोदय आहेत म्हणून त्यांना आपण आदरयुक्त बोललं पाहिजे असं मला वाटतं। पद्मविभूषण तरुणी भाऊराव पाटलांच्या बाबतीमध्ये यांची अवकात काय? चंद्रकांत पाटील साहेब भाऊराव पाटील साहेबांच्या संस्थेतला एका कर्मचाऱ्याचं जे मानधन असेल ना तेवढं सुद्धा तुमचं मंत्रीपद असून सुद्धा तुमचं मानधन नाही हे लक्षात ठेवा। एवढी मोठी रयत शिक्षण सारखी संस्था आज मोठी त्यांनी केली। आज हजारोनं हे लाखो लोक लाखो मुलं बहुजनांची मुलं आज त्या संस्थेतून कुणी फौजदार होत आहेत, कुणी तहसीलदार होत आहेत, कुणी कलेक्टर होत आहेत। एवढं मोठं योगदान या लोकांचं आणि त्याच महापुरुषाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोला अहो कर्मवीर भाऊराव पाटलानं त्या काळात सांगितलं होतं की माझ्या दाढीवरचे जेवढे केस आहेत ना हे बहुजनांचे मुलं मी शिकवीन आणि सनातनाच्या छाताडं थया थया नाचवीन हे कर्मवीर भाऊराव पाटील त्यावेळेस म्हणतो आणि त्यांचीच औलाद आपण जिवंत म्हणून आज त्यांच्या अस्मितेच्यासाठी त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली म्हणून आपण आज रस्त्यावरती आलो ही अभिमानाची गोष्ट आहे। बांधवांनो आपण 550 रुपये असलो 50 कापीत शिवाजीराजांच्या काळामध्ये सगळाच बहुजन समाज त्यांच्या पाठीशी होता असं नाही लक्षात ठेवा। ज्या त्या काळामध्ये सगळा समाज कुणाच्या पाठीशी नसतो म्हणून आज मी आपल्याला वाटत असं आपण 50 आहेत पण 50 लाखापेक्षा जास्त आहेत हे लक्षात ठेवा। आपण स्वाभिमानी विचाराची माणसं आहोत आणि म्हणून जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये या देशामध्ये मनुवादी विचारांचे लोक बहुजन समाजाच्या नेत्यावरती टीका टिप्पणी करतात तेव्हा आपण निधाडपणे बाहेर पडलं पाहिजे, त्यांचा द्वेष केला पाहिजे, त्यांचा धिक्कार केला पाहिजे। त्याच उद्देशानं आपण आज बीड जिल्हा पंची हक आहे त्या हकेला वडवणी तालुक्याच्या लोकांनी वडवणीकरांनी साथ दिली आणि आपण मन ठेवलात त्याबद्दल मी मनस्वी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जाताना एक सांगतो एक लक्षात ठेवा हाकर ही काही क्षणापुरती म्हणा किंवा काही तासापुरती आवश्यक आहे, पाणी हे काही तासासाठी आवश्यक आहे पण आपली अस्मिता आपले महापुरुष हे चिरकाल आपल्याला दिशा दाखवणारी दिशा आहे हे लक्षात ठेवा। म्हणून एक वेळ अन्न नाही भेटलं तरी चालेल पण आपण आपले महापुरुष महापुरुषांचे विचार आपण तेवत ठेवले पाहिजे, जीवन ठेवले पाहिजे आणि आपण ठेवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भीम, जय शिवाला, जय शिवा।
छत्रपती शिवाजी महाराज।